नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये 3 ते 12 जानेवारी 2022 या दरम्यान जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. या अभियानादरम्यान कोरोना संसर्गासंदर्भात मार्गदर्शन तत्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी म्हटले. असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर पराक्रमी धाडसी योद्धा म्हणून घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकांचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवदानासाठी आवश्यक मूल्ये शाळा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या अभियानाअंतर्गत सर्व शाळांमध्ये 3 आणि 12 जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई आणि 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ या वेशभूषा 4 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधनांचं 5 जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंध लेखन 6 जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा मुलाखती आणि 7 जानेवारी रोजी आनंद नगरी प्रदर्शन 8 जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प तसेच 10 जानेवारी रोजी पोवाडा गायन तसेच समूह गायन 11 जानेवारी रोजी व्याख्याने आणि परिसंवादाचे आयोजन तर 12 जानेवारी रोजी एकांकिका एक पात्री नाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार. ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.